परंतु गुत्तेदारासाठी ही सभा या सभेमध्ये गुत्तेदारीच्या वर चर्चा करत असताना थोड शांत रहा गुपचूप बसा खाली प्लीज विनंती सगळ्यांना खाली बसा आपण जोरदार घोषणा देऊ छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी आणि या वाशिमसाठी माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी सुद्धा सरकार असताना मोठ्या प्रमाणावर निधी दिला परंतु हा निधी वापरला गेला आपले स्वीय सहाय्यक आप या भागाच्या खासदार ज्या राहिलेल्या आहेत त्यांनी कशा पद्धतीनं वापरला मात हे आपल्याला चांगल्या पद्धतीनं माहित आहे परंतु या ठिकाणी बाजूला असेल या ठिकाणी असेल गद्दारी झाली खासदारांनी गद्दारी केली आमदारांनी गद्दारी केली पण तो आता संजय भाऊने सांगितलं की इथला शिवसैनिक जागेवर हल्लेला आणि खऱ्या अर्थानं शिवसेनेचं हेच वैशिष्ट्य आहे भले भले लोक शिवसेना संपवायला आले ते संपले पण ही शिवसेना कदापि संपलेली नाही आणि संपणार सुद्धा नाही अनेक सेनेचं रजिस्ट्रेशन झालं अनेक झाल्या पण तुम्हाला मला असं वाटतं कारण शिवसेना ही सर्वसामान्यासाठी लढते शेतकऱ्यासाठी लढा देते कष्टकऱ्यासाठी लढा देते बेरोजगार युवकांसाठी लढा देते माता भगिनीच्या संरक्षणासाठी लढा देते आणि असा लढा देणाऱ्या शिवसेनेला अजून या हिंदुस्थानमध्ये संपवणारा कोणीही अजून जन्माला आला नाही जन्माला अजून यायचा बाकी लक्षात ठेवा आणि म्हणून आज या ठिकाणी वेगवेगळ्या पद्धतीने शिवसेना ऐंशी टक्के समाजकारण करत असताना कर शिवसेना ज्या अर्थी मान्य उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री झाले पहिला निर्णय उद्धवजी ठाकरे साहेबांनी घेतला होता या महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांची कर्जमाफी करायची दोन लाख रुपयाची कर्जमाफी माननीय उद्धवजी ठाकरे साहेबांनी केली होती एका अंगठ्यावर एका थंबवर त्याच्या आधी आधी सुद्धा कर्जमाफी झाली होती परंतु त्याच्या एकोणावीस ग्रीन लिस्ट तयार झाल्या होत्या आणि म्हणून इथं उपस्थित असलेल्या बंधू भावांनो भगिनीनं मी आपल्याला आवाहन करेल कि अशा पद्धतीनं कर्जमाफी शेतकऱ्यासाठी उद्धवजी ठाकरे साहेबांनी न्याय दिलेला असताना आज या शेतकऱ्याची स्थिती काय सोयाबीनचा भाव काय जो आजचा भाव आहे तो दोन हजार बारा तेराला होता बारा तेराला सोयाबीन जो भाव होता तो आज दोन हजार चोवीस ला सुद्धा आहे आणि याच विदर्भामध्ये दे देवेंद्र फडणवीस यांनी यात्रा काढली होती कापसाच्या भावासाठी सोयाबीनच्या भावासाठी काय कापसाला आणि सोयाबीनला भाव मांडला मागितला होता जरा आठवा दोन हजार तेरा चौदा ला जो सोयाबीन होता तोच भाव आज असताना आज या सोयाबीन साठी ज्या पद्धतीनं सरकारने मदत केली पाहिजे आयात निर्यात धोरण केंद्राचं आज मोठ्या प्रमाणात तेल आयात केलं जात तेल आयात करत असताना त्याच्यावर टॅक्स पस्तीस टक्के होता तो आता पाच टक्के केला आणि सोयाबीनचा भाव खाली आलेला आहे कापसाचा भाव कापूस उत्पादक शेतकऱ्याला देशोधडीला मागच्या वर्षी या सरकारने लावलं ला। आज अशा पद्धतीने या भागामध्ये अतिवृष्टी झाली गारपीट झाली मागच्या महिन्यात सुद्धा गारपीट झाली अजून पंचनामे सुद्धा या सरकारनं ना केलेले नाही मोठ्या मोठ्या घोषणा केल्या शेतकऱ्याला दहा हजार कोटी रुपये देण्याच्या पण या शेतकऱ्याच्या पदरात कोणताही एक रुपया सुद्धा पोहोचला नाही या शेतकऱ्याच्या शेतामध्ये गारपीट झाली अतिवृष्टी आली पण या सरकारने मदत केलेली नाही बंधूंनो आपण अशा पद्धतीने शेतकऱ्याच्या विरोधात सरकार आहे या सरकारचे गद्दारांचं सरकार आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी सांगितलं तर हारा। हा रा हा महाराष्ट्र आम्ही आत्महत्या मुक्त करू पण आज या सगळ्या देशात सगळ्यात जास्त आत्महत्या या महाराष्ट्रात होत असताना यवतमाळ आणि वाशिम मध्ये सगळ्यात मोठ्या संख्येने आत्महत्या होतात खरंच आपल्या राज्याचा दुर्दैव आपल्या जिल्ह्याचा दुर्दैव कारण शेतकऱ्याकडे बघायला या सरकारला वेळ या नाही यांना मेट्रो अहमदाबादच्या मेट्रो ट्रेनला सहा हजार रुपये सहा हजार कोटी रुपये सरकार देतं मोठ्या मोठ्या उद्योजकांचं कार्पोरेट उद्योजकांचं कर्ज माफ करत पण शेतकऱ्याला साधं वीज सुद्धा हे सरकार पुरवू शकत नाही ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली आपल्याला संकल्प करायचा हेच नेतृत्व जे उद्धवजी ठाकरे साहेबांचा नुसतं परिवार म्हणून परिवार होत नसतो एकमेव हो, उद्धवजी ठाकरे साहेब या महाराष्ट्राच्या जा कुटुंब प्रमुख म्हणून ओळखलं जातं उगच ओळखलं जात नाही उग चांना मोदी का परिवार डी असेल सीबीआय असेल ईडी असेल उद्धवजी ठाकरे साहेबांचं कुटुंब हे आपल्या समोर बसलेलं लक्षात ठेवा आणि कारण कारण ज्या वेळेस कोविड आला होता ज्या वेळेस या ठिकाणी कोरोनानं थैमान मारलं होतं या देशाचा जगाचा जर विचार केला तर उत्तर प्रदेश सारख्या राज्यामध्ये प्रेत नदीत फेकली गेली होती गंगेत टाकली गेली होती गुजरात मध्ये रस्त्यावर लोक उपचाराभावी तडफडून मरत होते पण या महाराष्ट्रामध्ये एक एक माणसाच्या जीवाचा विचार उद्धवजी ठाकरे साहेबांनी केला नुसता विचार नाही केला तो उपचार सुद्धा केला तो काळ आठवा जेव्हा आई मुलाला विचारत नव्हती मुलगा बापाला विचारत नव्हता अशा काळामध्ये या महाराष्ट्राचं कुटुंब प्रमुख म्हणून उद्धवजी ठाकरे साहेबांनी भूमिका निभावली आणि देशात जे टॉप मुख्यमंत्री होते त्याच्यामध्ये उद्धवजींचं नाव होतं आणि म्हणून या उद्धवजी ठाकरे साहेबांना तुम्ही पराभूत करू शकत नाही या ठिकाणी निष्ठावान शिवसैनिकाची एक मोठी या महाराष्ट्रामध्ये फळी आहे आणि मला वाटतं हा महाराष्ट्र निष्ठावानांचा आहे गद्दारांचा नाही आहे खंडोजी खोपळेचा नाही आहे सूर्याची पिसाळाचा नाही आहे हा महाराष्ट्र तानाजी मालुसरेचा आहे हा महाराष्ट्र बाजी प्रभू देशपांडेचा आहे हा महाराष्ट्र बा, मुरारबाजीचा आहे अरे लढावी धडावीना ही लढला बाजी अशा प्रकारची कविता आपल्याकडे आहे धड नसताना सुद्धा मुरारबाजी लढत होता मला वाटतं आपण सुद्धा मालोजी आपण सुद्धा तानाजी सारखे आपण सुद्धा मुरारबाजीसारखे या नरकात लढा देऊ आणि उद्धवजींच्या नेतृत्वाखाली पुन्हा एकदा दिल्लीवर आणि पुन्हा एकदा मुंबईवर भगवा फडकावण्याचा संकल्प करू एवढं सांगता आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाईव्ह अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीचा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राइब करा तसंच सर्व नोटिफिकेशन नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका